रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई खोत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मशाल प्रज्वलित करून साथ दिलेली आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई खोत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला मशाल प्रज्वलित करून साथ दिली आहे. त्यांनी कोरोनाच्या संकटापासून भारतीयांची सुटका व्हावी याकरिता बळीराजाकडे साकडं घातलं आहे. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सदाभाऊंचं संपूर्ण कुटुंब या उपक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.